नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी डॉक्टर प्रवीण लोंडे, सहायक प्राध्यापक दूरशिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर। विद्यार्थी मित्र हो, आज आपण या ठिकाणी बीए मराठी या अभ्यासक्रमातील सत्र 2 अक्षरबंध या विषयातील घटक क्रमांक 1 निवडक लोकनाथ यशवंत यांच्या कवितांचा अभ्यास करणार आहोत। हा अभ्यास करत असताना दूरशिक्षण केंद्रांतर्गत जे स्वयंअध्ययन साहित्य तयार करण्यात आले त्या स्वयंअध्ययन साहित्याचा आधार आपण या चर्चेसाठी घेत आहोत। मागील काही लेक्चर्समधून कवी लोकनाथ यशवंत यांच्या जीवनाचा आटापिटा, मुख्य प्रवाह, एका वृक्षाची गोष्ट, हे जीवन सुंदर आहे, भविष्य आणि तडजोड या काही कवितांचा अभ्यास केला। आज आपण मुलाखत या कवितेचा आणि एकूण कविता संघाच्या मध्यवर्ती कल्पनेसंदर्भात चर्चा करणार आहोत। मुलाखत या कवितेत लोकनाथ यशवंत यांनी जातीची धारणा जोपासणाऱ्या मानवी मनातील वास्तव सांगितले आहे। सगळे कॅलिबर पणाला लावून लेखी परीक्षा प्रक्रियेत उत्तीर्ण झाल्यानंतर पर्सनल मुलाखतीच्या वेळी जात धर्म कळीचा मुद्दा ठरतो व बौद्धिक हुशारी व व्यक्तिमत्व सगळं रसातळाला जातं आणि वरती डोकं काढून महत्त्वाची ठरते ती जात। हे सगळ्या जातीच्या श्रेष्ठ कनिष्ठत्वाचं वास्तव या पर्सनल मुलाखती सांगताना कवी म्हणतो। जात असते विद्युत प्रवाहासारखी, जात असते विद्युत प्रवाहासारखी, तार तर दिसते पण करंट नाही। जात असते विद्युत प्रवाहासारखी, तार दिसतात पण करंट नाही, हे जातीश्रेष्ठत्व मानणाऱ्या लोकांच्या मनातील अदृश्य जातीचे रोग विजेच्या तारेपेक्षाही महाभयंकर आहे, अशी कवी सांगतात। म्हणजेच हुशारीची व बुद्धिमत्तेची पराकाष्ठा करून पात्रता दाखवली तरीही जातीचाच मुद्दा वर येतो, तेव्हा हे जनमानस जातीपेक्षा माणसाचं व्हावं ही अपेक्षा कवीची आहे, अशी या मुलाखत या कवितेमध्ये लोकनाथ यशवंत यांनी या वस्तुस्थितीचे चित्रण केलेले आहे। या संपूर्ण कविता संग्रहाची जेव्हा आपण मध्यवर्ती कल्पना करतो तेव्हा लोकनाथ यशवंत यांच्या बाकी सर्व ठीक आहे या संग्रहातील या आपण अभ्यासलेल्या निवडक कविता या वेदना, विद्रोह, नकार, वस्तुनिष्ठता व विज्ञानवादाचा स्वीकार करून समतावादी आंबेडकरवादाचा प्रसार करणाऱ्या आहेत। कविता लेखनातील व्यक्त होणारे मन हे समूह जीवन व्यक्त करणारे आहे, पण तरीही त्याचे भान हे समूह मनाला आणून द्यावे लागते। श्रेणीबद्ध समाज रचनेविरुद्ध हल्लाबोळ करणारी ही कविता आहे। ही कविता मानवी जीवन केंद्रीभूत मानून व्यक्त होताना दिसते। गतिशील परिवर्तन व समाजवादी समाजाची निर्मिती ही तिची आस आहे। खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरणामुळे जग समाजवादी समाजाची निर्मिती करते दिसते, त्यामुळे हे जग एकत्र झाल्यासारखे वाटत असले तरी शहरामध्ये व मोठमोठ्या महानगरांमध्ये माणसामाणसामधील विमुक्तीकरणाचे प्रमाण वाढले आहे, ते कुठेतरी कमी झाले पाहिजे अशी कवीची भावना आहे। म्हणून लोकशाहीची बूज राखणारी ही कविता लोकशाहीचा भ्रमनिवासी सांगते। म्हणजे महानगरातल्या आदरस्तरीय जीवनाचे दाहक वास्तव ही कविता मांडते। लोकनाथांची कविता एका बाजूला कठोर असा आत्मशोध घेते तर दुसऱ्या बाजूला ती डोळस समूह शोधनाची प्रक्रिया पार पाडताना दिसते। म्हणजे समाजात खुलेआम वावरणाऱ्या विकृती या कवीला वैचन करतात, त्यांच्या योग्य शब्दात कवी समाचार घेताना दिसतो। म्हणून संजय मुनवे त्यांच्या कवितेबद्दल म्हणतात की मानवाच्या उत्क्रांतीमध्ये कोणत्याही क्रांतीचे सहजच पोथीत रूपांतर होणाऱ्या प्रक्रियेचा अगदी सहजपणे केलेला हा अनुभव विलक्षण होता। म्हणजे जीवनाचे सत्य संदर्भ मानून उभ्या राहणाऱ्या विकासाला माणूस पारखा होतो व सत्य शोधनाच्या कसोटीवर मानवी जीवनाचे मूल्य शोधू पाहणारी विचारसरणी कवीला प्रिय आहे। म्हणजे बुद्धाच्या व्यापकतेने पाहणारी ही करुणादृष्टी कवीच्या शब्दामधून व्यक्त होते। खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकीचे तत्व जोपासणारी ही कविता व्यावहारिक अनुभवाची मांडणी करताना सामान्य माणसाच्या मनातील
बौद्धिक जिज्ञासा सातत्याने जागृत ठेवणारी आहे. म्हणजे जगण्याच्या निर्विवाद स्पर्धेत सामान्य माणसाला समृद्ध करण्यासाठी झटणारी ही कविता आदर्शवाद व इतिहासाच्या दर्शक दिशेने निसर्ग, माणूस आणि समाज यांचे एक वास्तव चित्र रेखाटताना दिसून येते. म्हणजे कवीला मानव केंद्रित विकास अतिशय महत्वाचा वाटतो, त्यामुळे बदलत्या जगण्याच्या लढाईतील लहान सहान प्रश्नावरही तो कवी सहज भाष्य करतो. विचारांची एक बैठक लावलेला कवी क्रांती व उत्क्रांती व प्रतिक्रांती व सहजपणे भाष्य करताना आपल्याला सतत दिसून येतो. म्हणून तर संजय मुन म्हणतात की जितके सहज जगणे तितकीच सहज कविता हा त्यांच्या कवितेचा विरोध जगण्याचे अनेक आसूड अंगावर मारून घेण्यासाठी हा कवी अजूनही मातीचे पाय घेऊन जमिनीवरच वावरतो. मूल्यांची सर्वदर होत असणारी पडझड पाहत असतानाच मी सत्व राखून आहे, माझ्या परीने माझ्या पुत्र अशी ग्वाही तो देतो आहे. ही कविता संवादी आहे. गौतम बुद्ध प्लोटो यांच्या कामगिरीचा ती उल्लेख करते. आंबेडकरी क्रांती विचारावर कवीचा विश्वास आहे. समाज मनाचे प्रबोधन व परिवर्तन व्हावे ही तिची रास्त अपेक्षा आहे. होणाऱ्या बदलांमध्ये माणसाचे मनुष्यत्व जपणारी ही कविता सूक्ष्म प्रश्नांचा उजागर करताना दिसते. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या वाईट परिणामांची भीती बाळगून झोपलेल्या माणसाला जागे करणारी, बसलेल्याला उठून उभे करणारी व उभा आहे त्याला समतेसाठी पाहायला लावणारी यशवंतांची कविता सरळ सरळ तथागत गौतम बुद्धांच्या, महात्मा फुलेंच्या व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मानवतावादी मूल्यांना ती खऱ्या जाणीवेने संविधान मूल्यांचा जयघोष करताना दिसते. मुळात मनुष्य जीवन हे समष्टीला व समतेला धरून असले पाहिजे, ते समष्टीला धरूनच आहे, पण मानवी जीवनाला आवश्यक असणारी नैसर्गिक अधिकाराची बूज ही समतेत आहे. म्हणून प्रतिकूल विषमतावादी मूल्यांना बाजूला सारून समतावादी मूल्यांचा जयघोष करताना जगणे आणि जगवणे ही मानवी संस्कृती कवितेत रुजवताना आपल्याला दिसते. म्हणजे माणसाचे माणसातून उठणे व उठवणे या त्यांच्या जगण्याला व विकासाला बाधक ठरणाऱ्या गोष्टी सामाजिकरणात विचार घ्यायला लागतात. भारतीय समाजात माणूस अनेक जाती धर्मांध बंधनाने विमुक्त झाला आहे व आता तो येणाऱ्या बदलांमुळे समाजापासून तुटण्याची प्रक्रिया सुरू आहे. या विभागात आलेल्या 8 कविता एका मानवाच्या समलीकरणाची भाषा बोलताना दिसतात. म्हणजे समता प्रस्थापित होण्यासाठी कृत्रिम बंधने व तकलादू रीतिरिवाज हे फेकून दिले पाहिजे अशी कविता ही सांगते. थोडक्यात या सर्व कवितांमधून जीवन जगण्याचे तत्वज्ञान दिसते. त्याचबरोबर समकालीन वास्तवाचा उभा आणि आडवा छेद कवी जगण्याचे जगण्याशी असलेले युद्ध याची जाणीव करून देतो. ही कविता मानवतावादाच्या प्रस्थापनेशी शब्दशलाका आहे. ती डोळस अशा समूह शोधाची कविता आहे. त्यातून समष्टीची वास्तवता दिसून येते. थोडक्यात या सर्व एकसंघ आशयानुसार या कवितेत एक मध्यवर्ती कल्पना आहे. जी आहे ती म्हणजे मानवी जीवन लोककल्याणकारी व समृद्ध विकासाने मूल्यांकन होऊन मानवाचे मानवाच्या कल्याणासाठी झटावे. नीतिमूल्ये, जीवनमूल्ये यांच्यात फाकत नव्हता, ती समतेच्या एका धाग्यातून मूल्यांकन व्हावी असेच या कवितांचे स्वरूप दिसून येते. तर मित्र हो, या ठिकाणी आपण लोकनाथ यशवंत यांच्या कवीची केंद्रवर्ती मूल्यमापन म्हणजे मानवाने मानवाच्या कल्याणासाठी झटावी ही पाहिली. पुढच्या लेक्चर्समध्ये आपण लोकनाथ यशवंत यांच्या कवितेतील भाषा विशेषाचा अभ्यास करणार आहोत. या संदर्भात आपणास काही शंका अथवा अडचणी असतील तर आपण दूरशिक्षण केंद्राच्या 0230-269-37-71 किंवा 0230-269-38-71 या क्रमांकावरती संपर्क साधून आपल्या शंकांचे व अडचणींचे निरसन करू शकता. धन्यवाद.